नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबई भांडुप इथून दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भिवंडी परिसरातील मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पती पत्नीचा मृत्यू झालाय. सुदैवानं या अपघातामध्ये दुचाकीवरील 6 वर्षाची चिमुकली मृण्मयी बचावलेली आहे. मनोज सोमा जोशी वय 36 व मानसी मनोज जोशी वय 34 या दोघांचा यात मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर भिवंडी तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी दाखल झाले. मनोज जोशी यासोबत निघालेला शेजारी विक्रांत पायरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघातात गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत. या दुर्दैवी अपघाती घटनेनंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जाते आहे.